गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? मी सागर देवकते, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं मनापासून स्वागत करतो. तर काय चाललंय? फक्त दिवस पुढे ढकलायचं चाललंय, पण आयुष्यात काय घडतंय काय नाही याचा अंदाजच लागेना. लागणार कसा? वेळच नाही तर. काम धाम घर घार सगळं एवढंच चाललंय बस, बाकी काय करायला वेळच नाही. जरी वेळ असला तरी कमी. करायचं काय? नुसतं पैसा कमवणं पण फायद्याचं नाही हो, त्यासाठी माणसं बी कमवायला पाहिजेत. पैसा काय कोणी कमवन, पण खरं आयुष्यात जर माणसं कमवलं का नाही तरच मजे. आणि काय होतंय, कधी कधी आपण चुकीचं नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातंय. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की सत्य असून माहीत असून त्या बाजूनही लय कमी असते, आणि खोटी बाजू आहे त्याला मात्र एकदम भरभरून सपोर्ट पाठिंबा. पण एवढं सांगायचं आहे की कितीही तुम्ही सपोर्ट करा, खोट्याला कितीही उंचावर पोचवा, सरळ आपटणार. सत्यापुढे टिकणं भाग नाही, कारण देवाच्या दारात अंधार आहे उशीर नाही. आणि ज्या दिवशी अंधाराच्या पुढं आपण जाऊ त्या दिवशी निकाल आपल्या बाजून लागलेला असेल, आणि आपल्या पाठीमागे देव असेल, बाकी कोणी असो वा नसो काही फरक पडत नाही. आणि आपण जिथं राहतोय तिथं शेवटी जायचं आहे, त्याच मजेत आपल्याला मिळायचं आहे मिसळायचं आहे. मग कशाला एवढी अमंड करायची? अरे किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले आणि मातीत मिळून सारे गेले, बीज म्हणून अंकुर बनून वरती आले, हर गंगेचे जसे वाहते तसे निर्मळ व्हावे, ही दुनिया माया जाल मनुजा जाग, हसू नको तू सावध वाघ मनुजा जाग. या चार ओळीत आयुष्याचा अर्थ सांगितलेला आहे. नसर समजलं तर बघा, अशी बनवा बनवी पिक्चर मधलं गाणं आहे, अशोक लक्ष्मण बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांचं. काय शेवटी घेऊन जायचंय ते समजत नाही. आता तोंडात शिव्या यायला लागलेत आणि शिव्या देणं आम्हाला शोभत नाही, काय माहिती आहे का, डोकं तसं चालायला लागलेत. तर राजकारण करायचं तर खरं की राजकारण उतरा राजकारणात. तुम्हाला सपोर्ट द्यायची ताकद आमची काय कमी लागेल तर तुमच्या पाठीमागं खंबीर आम्ही उभे. पण हे फालतूमध्ये काय उगाच काय करायचंय, ज्या गोष्टीला काहीच अर्थ नाही, ज्या गोष्टीतनं आपल्याला काहीच मिळणार नाही, ज्या गोष्टीतनं आपल्याला काहीच साध्य होणार नाही, ती गोष्ट करायची कशाला? आणि जर केली तर तुमच्यासारखं महामूर्ख निर्लज्ज कोण नाही, कारण जे स्वतः तर बदनाम होतंय आणि त्यासोबत दुसऱ्याला बी त्रास द्यायचं काम करतंय. कसं असतं माहिती आहे का, गुंगणाऱ्या कुत्र्याकडं लक्ष दिलं जात नाही, पण जेव्हा ते कुत्र चावायला येतंय त्यावेळी मात्र त्याच्या डोक्यात काठी नाहीतर दगड पडल्याशिवाय राहत नाही. मग त्या कुत्र्याला कळते आपण भुंकत होतो तर तो माणूस गप होता, आपण चावाय गेल्यावर त्यानं आपल्याला डोक्यात आणलं. मग एवढं गोष्ट विचाराने करायची, भुंकायचंय तुझी तिकडं करायचं काशी. आणि आयुष्यात असे बरेच माणसं भेटते तो आम्हालाच नाही तुम्हाला भेटत असतील. आपण पुढं जातोय, आपण काहीतरी नवीन करतोय, आपण काहीतरी चांगलं होतंय, हे त्यांना त्रासदायक ठरतंय. भले त्यांच्याकडं करोडोची संपत्ती असो आणि आपण तुटकुंच्या ह्याच्यात राहत असू, बंगला असतो त्यांच्या करोडोचा आणि आपण साधं एका खोलीत राहत असू, तरीही त्यांना आपला त्रास का? तर यांच्या घरात एवढं सुख कसं काय? सुख आणायला पैसा लागत नाही, मन लागतंय. आणि ते आमच्याकडं आहे, ते आमच्याकडं आहे, म्हणून आम्ही बिंदास आहे. तुमच्यासारखं आज ह्याच्याकडं उद्या त्याच्याकडं असं केलं नाही आणि ते आम्हाला जमत बी नाही. एखादा विषय कट केला त्या माणसाचं मरेपर्यंत तोंड बघायचं नाही. आणि आज भांडायचं, उद्या जाऊन ते खरकटं चाटायचं, उद्या जायचं परवा त्याच्या संघ ह्याच्या संघ, अरे काय त्याला आयुष्य नाही म्हणत, त्याला चाटेगिरी म्हणायची, चमचा मधला ढवळायचा नुसता. आणि मी आश्चर्य बघा, ज्या लोकांचं कशात काहीच नाही ते लोक लय इंटरेस्ट घेतात मध्ये बिनकामाचंच. बाबा त्याला एवढं सांगायचं, तू ज्या विहिरीत उडी माराय बघतोयस ती विहीर कोरडी, जर उडी मारलीस तर तुझा हात पाय तू फुटणार नाहीतर डोकं फुटून त्या विहिरीत मरणार, काहीच फायदा नाही त्याचा.
विनाकारण कशाला लोकांच्या फंद्यात पडतो? तुझं काम भलाय तो भलाय, जर बोलायचं जर चांगलं बोललाय तर तुला कुणी सांगितलं एवढा विषय करायला? अरे जर करायचंय तर समोर येऊन कर ना भाऊ, नडायची आणि भिडायची ताकद बी आहे आमच्यात, मग दाखवू कोण कुठं आहे आणि कोण कसं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला सारखं कोण नाही, हे काय सांगतोय तो काय सांगतोय तो काय सांगतोय, प्रत्येक जण 100 गोष्टी सांगतील, पण त्यातलं आपल्याला जे वाटतंय ते करायचं. लोक सांगतेत पोसायला येत नाही, लोक बोलतेत ऐकायला जात नाही, लोकांच तेच आहे हो, दो तोंडे असतात, इकडे बी आहे तिकडे बी, जिकडचं मिळतंय तिकडे चांगलं, ज्याचं नाही मिळत त्याला वाईट. आम्हाला कसलंच नको, तुम्ही तुमची घाला तिकडं. आमच्याकडे जेवढी माणसं आहेत ती खरंच आम्ही मनापासून जोडलेली आहेत, आम्हाला बाज झाली. 100 जण भामटे असण्यापेक्षा 2 कट्टर असलेले कधीही चांगले, आणि आयुष्यात तेच खरं येऊ. आणि ज्या हवा बदलायची भाषा तुम्ही करताय का नाही, त्या हवेची दिशा बदलायला वेळ लागत नाही. वेळ लागतोय ते माणुसकी सोडायला, आणि माणुसकी आम्ही अजून सोडलेली नाही. आणि ज्यावेळी तुम्ही भाग पाडाल का नाही, त्यावेळी मात्र विचार करू नका असं काय केलं आणि का झालं, आपण त्यावेळी सुधराय पाहिजे होतं. आज समाज कसा आहे माहिती आहे का, नीट जगोबेद येत नाही आणि नीट मरोबेद येत नाही, मधल्यामध्ये लटकवून ठेवतो. असो काळजी घ्या. आणि कसं आहे माहिती आहे का, आता कोरोनाही वाढायला लागला आहे हो. काल 24 तासात 4,500 पेशंट सापडले, तरी काळजी घ्या. जर कोणाला तब्येत ठीक नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार घ्या, कुठलाही आजार अंगावर काढू नका. आणि लहान मुलांना सांभाळा, कारण त्यांचं खेळणं वागणं इकडं तिकडं जाणं थोडंसं बाहेर असते हो, त्यामुळे त्यांच्या स्वतःचीची काळजी घ्या, बाकी काहीच विषय नाही. टेन्शन फ्री राहायचं, मस्त जगायचं, कामाला जायचं, कमवायचं, जगायचं, लोकांचा विचार सोडून द्यायचा. लोक चांगलं असल्यावर बी नावं ठेवतात, वाईट असल्यावर बी नावं ठेवतात. लोक दो तोंडे दो, त्यांचं काय विचारात घ्यायचं आहे, आपलं काम भलं आणि आपण भलं एवढंच, बाकीचा विषय करून चालत नाही. कारण जिथं पाणी नसतंय तिथं झाड उभायचं राहतंय का? त्याला यायचंय तर ते वाढणार, ज्याला नाही यायचं ते उभत बी नाही. मग तसं कट्टर राहायचं बिंदास, जिथं विषय गंभीर तिथं आपण खंबीर.